फ्रेंड्स, तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल की आम्ही आलेलो आहोत माझ्या माहेरी सोलापूरमध्ये. तर हे आईवडिलांचं भावांचं दुकान आहे, इथे आलेलो आहोत आणि गाडीतून उतरलं आहे मना अगोदर फर्स्ट. आणि हे आहे दुकान. आई माझी विचारपूस करते आमची. आणि इकडं आहे वडील, गिराईक करत आहेत ते. आमच्या मोबाईलचा साऊंड बंद आहे, आम्हाला इथं आल्यानंतर समजलं, तेव्हा आम्ही तो चालू केला. बघा, गळा भेट मनानी माझ्या आईची. थोड्या वेळाने आमचा भाऊबीजेचा कार्यक्रम सुरू झालेला आहे त्याच रात्री, कारण आम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी निघायचं आहे पुण्याकडे. उद्या आम्हाला पुण्यालाही जायचं आहे आणि भाऊजाईला त्याच्या माहेरी पण सोडायचं आहे. अरे दोन टाकले मी काय मोठं झालं का? एक रुपया बरोबर ऑड नंबर टाकताय ते दक्षिणा. एक रुपया मग सचिन घालला माता का? कशा एक रुपया मग सचिन घालला मला सचिनची माता स्टोरी. एक रुपया वाणी. हा लहानपणापासून मला एकच रुपया टाकतो, फक्त एक रुपया. ओ नानाजी तुझ्या बद्दल. नाना शुगर नाना ई करा नाना हसा. मनाने ही दुकानाची छोटीशी शूटिंग करलेली आहे फ्रेंड्स. पंडितजी आणि भाऊ गप्पा मारतायत. इकडे बघा जाडा माझा हो बसलेला आहे, श्रीकांत आहे. तुमचं कसं काय लागतं? भाजी मीठ करत बसलेला आहे. लसूण देऊ बाय. दुसऱ्या दिवशी दुपारी 2 वाजता फ्रेंड्स आम्ही निघालो आहोत पुण्याकडे. त्याच्या अगोदर भाऊ जरी त्याच्या माहेरी सोडायचं आहे, त्यानंतर आम्ही पुण्याला निघणार आहोत. बाय बाय. बाय श्रीकांत. ये पुण्याला ये भाऊ. बघा मनीषा किती लाड करतोय, हाताचा हातच सोडत नाही. बाय बाय. टाटा बाय. बाय टाटा. बाय बाय. आम्ही चाललो आहोत आता श्रीकांतच्या मामीच्या घरी. मामीच्या घरी तिथं कोण कोण असणार आहे? प्रणाली आणि प्रथमेश. ते आमची वाट बघत बसलेले. चला मग. थंडी वाजली
तर आम्ही आता कुठं पोहोचले सांग. आम्ही आता गुरसाळा ना ग. फ्रेंड्स आम्ही जवळजवळ पोहोचलेलो आहोत भाऊजाईच्या माहेरामध्ये. घराच्या जवळच चाललेलो आहोत. पायी पायी जावं लागतं. हे बघा कोबीची शेती बघा किती सुंदर अप्रतिम. चिंचा किती लागले त्याला. मस्त इथं पण दोन चिंचा होत्या तोडून टाकले आणि सावली सगळे इकडेच यायला लागले. मेंढापूरच्या मावशी सारखी. मेंढापूरच्या मावशीचा आताचा बंगला ह्या आमचं पहिला जुनच घर आहे. तरी पण जे घरासमोर जे काय असतं ना हे मांडणी चांगली. आंब्या झाड पण आहे. उलट थंडी वाज गरम होते. बाहेर बसायचं मग. चलो बाहेर बैठेंगे. प्रथमेश आणि प्रणालीनी बघा दाजीला आणि मामाला शेत दाखवून आणलं. आजोबांचं वीर वगैरे सगळं दाखवून आणलंय. पाणी घेतलं का तुम्ही? पाणी घेतलं सगळ्यांनी पाणी. घालतो तेल टाळून पहिल्यांदा आलोत म्हणून असं देत असतात. फ्रेंड्स आम्ही 7:30 भाऊजीच्या घरातून निघालोय पुण्याकडे येण्यासाठी. आणि पाहुणे खूप आग्रह करत होते राहा राहा म्हणून. संध्याकाळची वेळ झालेली आहे पण सकाळी क्लासेस आहेत पोरांची त्यामुळे आम्ही निघालेलो आहोत. तर बघा टोलनाकर गर्दी खूप आहे. 1.5-2 किलोमीटर पर्यंत लाईनी लागले. 1 किलोमीटर बसणं लागलंय म्हणजे. आता जर वाढलं पण असेल ओके. दादा अर्धा तासाचे वर झाले म्हणजे तुम्ही सोडलं पाहिजे मोकळं. म्हणतात 3 मिनिटाच्या वरती गाडी थांबली तर टोल घेता येत नसतो. आम्ही तर 8:30 वर थांबलो होतो त्यामुळे थोंडेजी आणि कर्मजीमध्ये थोडीशी वादावादी झाली होती. फ्रेंड्स आत्ता वाजले 12:00 आणि आत्ताच आम्ही 10 मिनिटापूर्वी चालेलो आहोत गावावरून. खूप एन्जॉय केला गावाला. मस्त वाटलं तुमची मी कसे गेलं कळालं नाही. तर फ्रेंड्स आय होप तुम्हाला हा आमचा व्हिडिओ आवडला असेल. विलेजचा गावाचा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या पुढच्या व्हिडिओ मी फॉर वॉचिंग. बाय बाय. गुड नाईट.